तर ठाकरे गटाला मोठा धक्का देण्यात आलेला आहे। ठाणे जिल्हाध्यक्ष सदानंद थरवळ हे आता शिंदे गटामध्ये गेलेले आहेत। उपनेत्या मीनाताई कांबळी ही शिंदे गटात गेल्या आहेत। कार्यकारिणी विस्तारानंतर ठाकरे गटाला हा सगळ्यात मोठा धक्का मानला जातोय। ठाकरे गटाच्या मीनाताई कांबळी या आता शिंदे गटात गेलेल्या आहेत आणि थोड्याच वेळामध्ये उपनेत्या मीनाताई कांबळी देखील शिंदे गटामध्ये दाखल होतील। कार्यकारिणी विस्तारानंतर ठाकरे गटाला हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय। तर थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडणार आहे। स्वतः मीनाताई कांबळे देखील यावेळेला पोहोचलेल्या आहेत आणि कार्यकारिणी विस्तारानंतर ठाकरे गटाला थेट धक्का देत शिंदे गटामध्ये प्रवेश करण्यासाठी त्या दाखल झालेल्या आहेत। ठाकरे गटाला हा मोठा धक्का जरी मानला जात असला तरी देखील अगदी काही क्षणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्या शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। काही क्षणांपूर्वी आपण पाहिलेलं होतं की स्वतः रश्मी ठाकरे या मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये दाखल झालेल्या होत्या, तर दुसरीकडे मात्र ठाकरे गटाला देखील एक मोठा धक्का त्याच क्षणाला मिळत असल्याच्या दोन्ही महत्त्वाच्या बातम्या। टी टाइम न्यूज मध्ये वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची।